हॅलो नमस्कार फ्रेंड्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये ज्या गृहिणींना सकाळी लवकरात लवकर नाश्ता आणि डबा बनवायला लागतो अशा गृहिणींसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे आणि त्यांना हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे तर इथे सगळ्यात आधी पाच ते सहा दिवस पुरतीन अशा दोन वेळेसच्या भाज्या आपल्याकडे हव्यात आणि निवडून स्वच्छ करून ठेवलेल्या पण हव्यात तर आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी टिफिनला जी भाजी बनवायची आहे तिची पूर्वतयारी इथे मी करून घेत आहे ते दाखवत आहे तर मी दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी पनीरची भुर्जी करणार आहे तर इथे त्यासाठी मी टॅमॅटो चिरून घेत आहे तसंच भुर्जीमध्ये टाकण्यासाठी कांदा आलं लसूण हे देखील मी बारीक चिरून घेणार आहे परंतु जर आपल्याला इथे फळभाजी करायची असेल जसं जैसे की कोबी फ्लावर किंवा मग गवार करायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या चिरून घेतल्या पाहिजेत बऱ्याचदा आपण विचार करतो की भाजी चिरायला किती वेळ लागतो परंतु भाजी चिरायला कमीत कमी सात आठ मिनटं तर कमीत कमी जातातच त्यामुळे या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आदल्या दिवशी रात्री व्यवस्थित कापून ठेवल्या गेल्या पाहिजेत भुर्जीसाठी लागणारं पनीर जे आहे ते मी इथे आता किसून घेतलं आहे तर भाजीची जी तयारी आहे ते इथे मी करून घेतलेली आहे तसंच आपल्याला भाजीबरोबर पोळी द्यावी लागते पोळ्यांची तयारी आदल्या दिवशी रात्रीच करायची आहे इथे फक्त आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा असा विचार येतो की आदल्या दिवशीचं जे मळलेलं पीठ असतं जी कणिक असते ती दुसऱ्या दिवशी काळी पडते त्याच्या पोळ्या ज्या आहेत त्या काळ्या येतात परंतु तसं होत नाही पीठ जे आहे ते रात्री मळा आणि पीठ व्यवस्थित छान मऊ मळल्यानंतर हे एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर वरून याला एक दोन बोटं तेलाची व्यवस्थित लावायची आहे आणि एअरटाईट जे झाकण असतं ते झाकण याला लावून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अजिबात या पिठाला पाणी सुटणार नाही आणि पीठ काळं पण पडणार नाही आता ह्यानंतर नाश्त्याला देण्यासाठी मी जो चिरलेला कांदा होता तो घेतलेला आहे आणि थालीपीठचं भाजणी जी आहे ती आता मी इथे मळून ठेवणार आहे परंतु आपल्याला जर पोहे किंवा उपमा करायचा असेल तर त्यासाठी आपण कांदा मिरची कढीपत्ता ही ही जी पूर्वतयारी आहे ती करून घ्यायची आहे थालीपीठचं पीठ इथे मळलं आहे हे आपल्याला डब्यात किंवा मग वाटीमध्ये ठेवलं तरी इथे चालणार आहे तर अशा पद्धतीने मी सकाळच्या टिफिनची भाजीची आणि नाश्त्याची तयारी इथे करून घेतलेली आहे आणि हे सगळे जे पदार्थ आहे ते मी व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे ही पूर्वतयारी जी आहे ही सगळी रात्री जेवणानंतर केलेली तयारी आहे ह्या पूर्वतयारीमुळे सकाळी अजिबात वेळ लागत नाही आपला टिफिन आणि नाश्ता करायला तर फ्रेंड्स सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि ह्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की जी पूर्वतयारी केली होती त्या तयारीमुळे आपला किती वेळ वाचतो आणि डबा जो आहे आणि नाश्ता जो आहे तो अगदी वेळेच्या आधीच होऊन जातो सकाळी साडेपाचला उठल्यानंतर फ्रीजमधली जी पूर्वतयारी केलेली होती ते सगळं मी आता इथे बाहेर काढून ठेवलं आहे कमीत कमी पंधरा वीस मिनटं हे बाहेर काढून ठेवायचं आहे कारण की फ्रीजमधून काढल्या काढल्या आपल्याला भाजी टाकता येणार नाही कमीत कमी हे सगळं थोडंसं रूम टेम्परेचरला यायला हवं त्यासाठी मी एक पंधरा वीस मिनटं आधी हे सगळं फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे सर्वात आधी इथे मी भाजी करून घेत आहे म्हणजे मी ठरवलेली पनीरची भुर्जी जी आहे ती इथे मी करून घेणार आहे तसंच साइड बाय साईड इथे मी दूध तापून घेतलं आहे आपल्याला चहा वगैरे घ्यायचा असतो सकाळी उठल्यानंतर ह्या दोन तीन गोष्टी मेन असतात तर साइड बाय साईड आपण ते पण काम करून घेऊ शकतो आता आदल्या दिवशी मी तुम्हाला पोळीचं पीठ मळलेलं दाखवलं होतं परंतु इथे मी भाकरी पण करणार आहे तर भाकरी देखील मला डब्याला द्यायची आहे तर एकच भाकरी मी इथे करणार आहे त्यासाठी मी एक भाकरीचं पीठ मळून इथे व्यवस्थित भाकरी करून घेत आहे तर इथे जे भाकरीचं पीठ आहे ते आदल्या दिवशी रात्री आपण मळून ठेवू शकत नाही त्यामुळे हे आपल्याला ऑन दी स्पॉट म्हणजे ऐन वेळेस आपल्याला ही भाकरी करावी लागणार आहे त्यामुळे इथे मी आता ही जी भाकरी आहे ती करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आपण आदल्या दिवशी नाश्त्याची तयारी केली होती ती देखील लगेच आता मी इथे जो नाश्ता आहे तो करून घेणार आहे तर आता था, जे थालीपीठ होतं ते मी थापून घेतलं आहे आणि थालीपीठ आता था मी इथे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवलं होतं की सुरुवातीला सहा वाजेला पाच कमी असताना मी इथे डब्यासाठी भाजी करायला टाकली होती आणि इथे माझा सगळा टिफिन आणि जो काही नाश्ता आहे तो झालेला आहे इथे सहा वीस झालेले आहे सहा वाजून वीस मिनटांमध्ये माझं सगळं टिफिन तयार झालेला आहे शिवाय नाश्ता आणि बाकीचं पण ज्या काही गोष्टी होत्या त्या पण मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत अवघ्या वीस पंचवीस मिनटामध्ये आपला संपूर्ण सकाळचा टिफिन आणि नाश्ता जो आहे तो बनून तयार होतो तर सकाळी लवकर टिफिन आणि नाश्ता हवा असेल तर नक्की ही जी मी दाखवलेली पद्धत आहे ती एकदा ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर होईन तेवढं याला शेअर करा त्याचबरोबर आणखीन कुठल्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला आवडतील हे पण मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सजेस्ट करू शकता आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटद्वारा नक्की कमेंटमध्ये कळवा अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मी आता इथे थांबते तुमचा निरोप घेणार आहे नमस्कार